आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो, क्वेश्चन आहे, इफ द नॉर्मल टू द कर्व वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स ॲट द पॉईंट 3,4 मेक्स ॲन अँगल 3π/4 विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, देन एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू, म्हणजे एक कर्व आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, त्याचा नॉर्मल पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिससोबत 3π/4 एवढा अँगल बनवतो आणि तो जो नॉर्मल आहे तो 3,4 या पॉईंटवर काढलेला आहे। तर आपल्याला एफ डॅश ऑफ 3 ही व्हॅल्यू फाईंड करायची आहे। तर आधी गिव्हन लिहू। गिव्हन कर्व आहे आपला वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स। आपण आधी दिलेला कर्वचा स्लोप काढू। आणि कर्वचा स्लोप म्हणजेच काय असते, तर दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच स्लोप ऑफ कर्व इक्वल टू वाय डॅश, आणि वाय डॅश म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स हा स्लोप ऑफ कर्व आला। आता आपण स्लोप ऑफ नॉर्मल काढू। स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल काय होईल, मायनस 1/ स्लोप ऑफ कर्व, म्हणजे स्लोप ऑफ कर्व आहे एफ डॅश ऑफ एक्स। आता आपण दिलेल्या पॉईंटवर नॉर्मलचा स्लोप काढू। ॲट 3,4 म्हणजेच जेव्हा एक्सची व्हॅल्यू 3 असेल आणि वायची व्हॅल्यू 4, तेव्हा स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू मायनस 1/ एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू किती आहे 3, म्हणजेच मायनस 1/ एफ डॅश ऑफ 3। स्लोप काढण्यासाठी अजून एक फॉर्म्युला असतो, म्हणजे स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू असते टॅन थिटा। आणि आपल्याला थिटा दिलेला आहे, थिटा दिलेला आहे आपल्याला 3π/4, म्हणजेच स्लोप ऑफ नॉर्मल इक्वल टू टॅन 3π/4, आणि टॅन 3π/4ची व्हॅल्यू असते -1। आपल्याला इथून स्लोप ऑफ नॉर्मल भेटला -1/ एफ डॅश ऑफ 3, आणि इथून स्लोप ऑफ नॉर्मल भेटला -1। दोन्ही इक्वेशनला इक्वेट करू म्हणजे होईल -1/ एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू -1। याच्यावरून एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू होईल 1। आपल्याला एफ डॅश ऑफ 3चीच व्हॅल्यू फाईंड करायची होती आणि ती आलेली आहे 1, म्हणजेच ऑप्शन डी 1।